आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी. कलर्स मराठीची मालिका जीव झाला एडा पिसामध्ये आता सिद्धी आणि शिवाच्या नात्याची गोड सुरुवात होईल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. अनेक गैरसमज, द्वेष, वाद विवाद या अनेक गोष्टी शिवा सिद्धीच्या नात्यामध्ये आल्या. दोघांची टोकाची भांडणं झाली पण कुठेतरी या दोघांचं नातं त्यांच्या नकळत मजबूत राहिलं. नव्या वर्षात शिवा सिद्धीच्या नात्याला वेगळी कलाटणी मिळणार असं दिसू लागलं आहे. सुरमारीच्या घटनेनंतर सिद्धीच्या मनात शिवाबद्दल असलेला गैरसमज दूर होऊ लागला आहे आणि खरा शिवा तिच्या समोर येत गेला. सत्य तिच्या समोर आले आणि आता सिद्धीच्या मनात शिवाबद्दल प्रेम फुलू लागलं आहे. पक्षकार्य नसून शिवा सिद्धीची घेत असलेली काळजी, तिच्यासाठी स्वयंपाक, कोणालाही सायलीबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी सिद्धीला शिवा स्वतःहून सांगू लागला आहे. या मालिकेच्या मागील भागामध्ये आपण पाहिलं की शिवा सिद्धीला समजवण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याला शब्दातून व्यक्त होता येत नाही आणि तो माउथ ऑर्गन वाजवतो आणि सिद्धी पूर्णपणे कोसळून जाते. ती खूप रडू लागते तेव्हा शिवा तिला आधार देतो. शिवा त्याच्या आईला देखील समजवण्याचा प्रयत्न करतोय की सिद्धी एक चांगली मुलगी आहे. आता या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहात की आत्याबाई शिवाच्या आईला म्हणजेच मंगलला सांगणार आहे, जर तुम्हाला सोनलचं सरकारसोबत लग्न लावून द्यायचं असेल तर तुम्हाला सिद्धीला घराबाहेर हकलवून द्यावं लागणार आहे. आता मंगल असं करेल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. जीव झाला एडा पिसा या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.